क्वेशन नंबर सेवन आणि हा प्रश्न ट्रान्सलेशन भाषांतर आणि याला पाच मार्क्स असतं ओके हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे ओके तर यामध्ये हाऊ टू अटेम्प्ट धिस क्वेश्चन और हाऊ टू दिस क्वेश्चन मग ट्रान्सलेशन जे असते भाषांतर जे असते कशा पद्धतीनं ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत ट्रान्सलेशन ऑफ इंग्लिश वर्ड इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन यामध्ये तीन भाग असतात ए बी सी मग पहिला जो मुद्दा असतो यामध्ये मार्किंग स्कीममध्ये यानी फोर वर्ड आउट ऑफ सिक्स वर्ड ट्रान्सलेट इन टू युअर मदर टंग ऑर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजेच माध्यम आपलं जे माध्यम असेल इंग्रजी माध्यम असेल सेमी इंग्लिशमध्ये असेल तरी मराठी मीडियममध्ये मराठी मीडियम असेल तरी आपण मराठीमध्ये आपण लिहू शकतो आहे काही लोकांचं हिंदी असेल काहींचं उर्दू असेल तर या पद्धतीनं आपलं जे मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन आहे मराठी आहे तर आपण मराठीमध्ये म्हणजेच मदर टंगमध्ये याचं आपल्याला भाषांतर करायचं आहे इन दिस ॲक्टिव्हिटी सिक्स इंग्लिश वर्ड फ्रॉम युअर कोर्स बुक विल बी गिवन आउट ऑफ देम यू हॅव टू ट्रान्सलेट एनी फोर वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ओके हे लक्षात आलं यू आर एक्सपेक्टेड टू रीड अँड अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द वर्ड्स अँड एक्सप्रेस द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड्स अँड यूज अप्रोप्रिएट व्हॉकेबुलरी इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आपल्या माध्यमांमध्ये ज्या माध्यमामध्ये आपण शिकतो आहे त्याचा योग्य शब्द लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर दुसरा जो याच्यातला भाग असतो बी असतो ट्रान्सलेशन ऑफ इंग्लिश वर्ड्स इन टू युअर इंग्लिश सेंटेन्सेस असते यामध्ये पहिल्या याच्यात वर्ड्स असतात म्हणजे एनी टू ऑफ फोर सेंटेन्सेस इंग्लिश इन टू युअर मदर टंग ओके मग आपल्याला माध्यमामध्ये आपल्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये हे वाक्य लिहायचे आहे मग या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करू आपण इन दिस ॲक्टिव्हिटी फोर इंग्लिश सेंटेन्सेस विल बी गिवन आउट ऑफ देम यू हॅव टू राईट ट्रान्सलेशन ऑफ एनी टू वर्ड्स सेंटेन्सेस ट्रान्सलेट द सेंटेन्सेस मिनिंगफुली अवॉईड वर्ड्स टू ट्रान्सलेशन ओके वर्ड वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशनपेक्षा मग कशा पद्धतीनं आपल्या मातृभाषेमध्ये आपण त्याला लिहितोय त्याला जास्त महत्त्व असते आहे प्रश्न तिसरा जो असतो आहे त्यामधला सी जो पार्ट असतो आहे बघा यामध्ये ट्रान्सलेशन ऑफ आयडॉम्स अँड प्रोहर्ब्स असते आयडॉम्स अँड प्रोहर्ब्स ज्याला म्हणतो आपण इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन ह्याला एक मार्क्स असते आहे कारण यामध्ये एकच आपल्याला लिहायचं असते ओके okay? ही मार्किंग स्कीम आपण पाहिली या शेवटची जी ॲक्टिव्हिटी आहे इन धीस ॲक्टिव्हिटी टू आयडॉम्स अँड प्रोव्हर्स इन इंग्लिश विल बी गिवन आउट ऑफ देम यू हॅव टू ट्रान्सलेट एनी वन ऑफ देम इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन व्हाय ट्रान्सलेटिंग यूज इक्वॅलेंट आयडॉम्स ऑर प्रोव्हर्स प्रिव्हेलिंग इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आपला मराठीमध्ये जो वाक्प्रचार असेल तो आपण वापरायला पाहिजे आहे मग मित्रांनो आपण या प्रश्न जो सातवा आहे ट्रान्सलेट द फॉलोईंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन याला आपण सुरुवात करूया बघू आपण कशा पद्धतीनं सॉ सॉल्व्ह करू ते मग आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये आपण क्वेश्चन नंबर देणार आहोत क्वेश्चन नंबर सेवन ओके मग यामध्ये ए पार्ट असेल ए नंबर देणार आपण मग यामध्ये सहा शब्द आहे ओके सहा शब्दापैकी शब्दा आपल्याला कोणत्याही चार शब्दाचं आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे आपल्याला सहाही येत असेल तर फारच चांगलं पण योग्य चार शब्द किंवा सहाही लिहिले तरी चालेल ओके आपल्याला दोनच मार्क्स मिळणार आहे दोन मार्क्ससाठी हा प्रश्न असतो ओके जसं या ठिकाणी मेसेज आहे त्याला मेसेज संदेश किंवा आपण निरोप म्हणतो आहे त्याला रिसर्च संशोधन बेगर म्हणजे भिकारी टेल म्हणजे शेपूट लवली म्हणजे सुंदर ओके त्यानंतर लंगूर आहे लंगूर हा शब्द वानरासाठी यूज केला जातो आणि बंदर हा हिंदीमध्ये म्हटला जाते ओके या पद्धतीनं आपण नंबर देऊन त्याचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन करणं अपेक्षित असतं आहे दुसरा जो असतो ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्सेस इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन दोन मार्क्स आहेत तीन सेंटेन्स दिले यापैकी दोन सेंटेन्स लिहिणं अपेक्षित आहे गुड हँड हँड रायटिंग इज द मिरर ऑफ द पर्सन्स ओके काय विचारलं आहे आपण तिथं गुड हँड रायटिंग इज द मिरर ऑफ द पर्सन म्हणजेच या ठिकाणी काय म्हण मिरर ऑफ द पर्सन्स कॅरेक्टर म्हणजेच चांगले हस्ताक्षर एखाद्या व्यक्तीच्या चारित्राचा आरसा असतो आहे आणि पूर्णविराम द्यायचा आहे त्यानंतर दुसरं आहे गांधीजी इज कॉल्ड द फादर ऑफ नेशन महात्मा गांधींना देशाचे पिता म्हटले जाते आहे की नाही तर या पद्धतीनं आपण त्याचं जे भाषांतर असते योग्य पद्धतीनं राष्ट्रपिता म्हणतो आहे आपण ओके राष्ट्रपिता महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणतात ओके फादर ऑफ नेशन या पद्धतीनं आपण वाक्य ते वाक्य ट्रान्सलेशन करणं अपेक्षित आहे तिसरं आहे डोंट बिलेव्ह इन र्यूमर्स, डोंट बिलेव्ह इन र्युमर्स र्युमर्स म्हणजे अफवा होते आहे ओके अफवा अफवांवर विश्वास ठेवू नये ओके या पद्धतीनं तीनपैकी दोन वाक्याचा आपल्याला ट्रान्सलेशन करणं अपेक्षित असतं आहे तिसरा आणि शेवटचा प्रश्न यामध्ये असतो आहे ट्रान्सलेट द फॉलोईंग आयडॉम्स ऑर प्रोहर्ब्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एक मार्क्स आहे आणि दोन प्रोहर्ब्स दिलेले आहे कोणतीही एक प्रोवर्ब म्हणजे आपण दोन्ही लिहायच्या ओके हेल्थ well इज वेल्थ आहे हेल्थ इज वेल्थमध्ये well मराठीमध्ये सुंदर असं वाक्प्रचार असतो आहे की आरोग्य हीच संपत्ती आहे हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच संपत्ती ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड चमकते ते सोनं नसते आहे सर्व गोष्टी चमकतात म्हणते म्हणजे जे, जे सर्व चमकते ते सोनं नसते चमकते ते सोनं नसते आहे असा वाकप्रचार आपण मराठीमध्ये यूज करतो आहे वापर करतो आहे तर या पद्धतीनं जर आपण ट्रान्सलेशन हा जो प्रश्न आहे शेवटचा प्रश्न हा जर आपण योग्य पद्धतीनं सोडवला मित्रांनो तर आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स यामध्ये मिळू शकतात यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सातही ॲक्टिव्हिटी कारण इंग्रजी दहावी इंग्रजीमध्ये ॲक्टिव्हिटी शीटमध्ये सात प्रश्न असतात आणि सातही प्रश्न ऐंशी मार्क्ससाठी असतात वीस मार्क्स हे आपल्या ओरल परीक्षेसाठी तोंडी परीक्षेसाठी असतात सातही ॲक्टिव्हिटी टीचा आपण अभ्यास करावा आणि इंग्रजीची भीती दूर करावी हीच अपेक्षा मी या व्हिडिओच्या द्वारे आपणाकडून करू इच्छितो आहे ओके तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवाणी युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ